नमस्कार. राज्यामध्ये पुढील 48 तासामध्ये रेड व ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नाशिक व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे. जोरदार काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होणाऱ्या पावसामुळे ह्या घटना घडू शकतात. रस्त्यांना पूर येणे, सखल भागात पाणी साचणे व मुख्यतः शहरी भागामध्ये भुयारी मार्ग बंद होणे, तसेच रेल्वे ट्रॅक व बसेसच्या रहदारीसाठी अडथळा होऊ शकतो. मुसळधार पावसामुळे दृश्यमानतेत घट होऊ शकते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होऊन प्रवासाचा वेळ वाढतो. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान होऊ शकते. जुन्या इमारतींचे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. घाट परिसर व डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता आहे. पुरामुळे काही भागातील बागायती व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे पाणलोटांमध्ये नदीला पूर येऊ शकतो. या घटना टाळण्यासाठी ही काळजी घ्यावी. घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या मार्गावरील वाहतुकीची कोंडी तपासा. या संदर्भात जारी केलेल्या रहदारी सूचनांचे पालन करा. ज्या भागात वारंवार पाणी साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जाण्याची शक्यतो टाळा. तसेच जुन्या इमारती व झाडाखाली उभे राहणे या गोष्टी टाळाव्यात.